बर मला सांग कार्तिकचा काही फोन किंवा मेसेज नाही. मुलांना जबाबदारीची जाणीव म्हणून नाही अजिबात. एक तर नेमका आजच्याच दिवशी कार्यक्रम ठेवला आणि सदा आता फोन सुद्धा करत नाही बाबा. ऍक्च्युली तो सुद्धा गडबडीत असेल ना, म्हणजे कार्यक्रमाची तयारी चालू असेल, रियाज चालू असेल, पण करेल तो नक्की कॉल करेल. बर निघूया आपण. हो हो चल. ऑल द बेस्ट. थँक यू. चला येते मी. चला येस. ऑल द बेस्ट. काकू मी ते खाऊ का? अगो बचगे. बापरे श्रुती मॅच साठी निघाली असेल तिला फायनल बेस्ट ऑफ लक करायला. हॅलो. हॅलो सर, मिस्टर जटर यांचे मॅनेजर तुम्हाला भेटायला आले. ओके त्यांना पाठवून द्या. ओके सर. 214 दिसपे. वेलकम. मॅनेजर आता का भेटायला आले? कार्यक्रम तर संध्याकाळी आहे आणि त्याचे डिटेल्स सुद्धा ठरलेले आहेत. उत्तर. हॅलो उत्तरा. हा बोल कार्तिक. तुझा ब्रेकफास्ट झाला का? असं कसं करीन मी, तू येतोयस ना, मी वाट पाहते तुझी डायनिंग मध्ये. अगं ते आपले ऑर्गनायझर आहेत ना, त्यांचे मॅनेजर भेटायला आलेत. काही गडबड आहे का? नाही मला काही आयडिया नाहीये, तू बोलून घे ना त्याच्याशी. ठीक आहे मी बघतो. श्रुती. नमस्कार साहेब. नमस्कार. या ना प्लीज, या बसा. बाकी साहेब सगळी व्यवस्था ठीक आहे ना? हो हो सगळं ओके. नाही म्हणजे कुठे काही कमी पडत असेल तर प्लीज. साहेब काल रात्रीची पार्टी कशी झाली? छान झाली. थँक्स. थँक्स कशाबद्दल? अहो तुम्ही कलेची सेवा करता, मग तुमची सेवा आम्ही करायला नको का? साहेब तुम्हाला इंदोर कसं वाटलं? हो छान आहे. साहेब तुम्हाला मी हा चेक द्यायला आलो. सॉरी पण व्यवहाराचं सगळं उत्तरा बघते, तुम्ही फायनल पेमेंट तिलाच करा. साहेबा कार्यक्रमाच्या संबंधित चेक नाहीये. अहो कार्यक्रमाच्या संबंधित नाहीये तर मग कशाला देत आहे? आम्ही असं ऐकून होतो की तुम्ही आता अनेक कार्यक्रम उत्तरा मॅडम बरोबर करणार आहात. हो ऍक्च्युली आमच्या साहेबांचा प्रस्ताव खूप मोठा आहे, ते तुम्हाला असे अनेक कार्यक्रम देतील. त्यांचा स्वभाव खूप दिलदार आहे, त्यांच्या बऱ्याच ओळखी आहे, ते कुणाचं कसलंही काम चुटकी सरशी करतात. सॉरी पण तुम्हाला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला. आता मी मुद्द्यालाच हात घालतो. म्हणजे काय साहेब, हा चेक वेगळ्या कामात आहे. इतका वेळ झाला कार्तिकचा फोन नाही, मेसेज पण नाही. जाऊ दे मीच फोन करते त्याला. आय जस्ट नीड अ फायनल बेस्ट ऑफ लक फ्रॉम हिम. श्रुती यू आर नेक्स्ट. श्रुती नेक्स्ट मॅच तुम्हारा है. वेगळ्या कामाचं म्हणजे काय आहे की तुमच्या उत्तरा मॅडम आमच्या साहेबांना प्रायव्हेट मध्ये भेटाव्यात अशी आमच्या साहेबांची इच्छा आहे. त्यामुळे आज दुपारी उत्तरा मॅडम साहेबांच्या बंगल्यावर गेल्या तर. एक मिनिट, ते काय बोलताय तुम्ही? अहो साहेब समजण्यासारखी गोष्ट आहे. आता एवढी सुंदर गायिका म्हटल्यावर साहेबांना जरा.
असं बोलण्याची हिंमत कशी झाली तुमची? लाज नाही वाटत तुम्हाला? परत जर असले घाणेरडे प्रपोजल घेऊन आलात ना तर याद राखा. कार्तिक, उत्तरा तू तू मध्ये पडू नकोस. या असल्या माणसांशी असंच डील करायला हवं. निघा तुम्ही, हे तुम्हाला महागात पडणार. ते आम्ही बघू, तुम्ही निघा. काय केलंस तू? हा तू चाललास त्यांच्यावर? नाही, काहीतरी गडबड झाली असेल त्यांच्याकडून. पण मारहाण करायची काय गरज होती? कार्तिक, मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. प्रत्येक सिच्युएशन शांतपणे आणि मॅच्युअरली हँडल करणारा तू असं कसं वागू शकतोस? असं काय घडलं की तुला असं वागावं लागलं मला सांग का? उत्तरा, तुला माहित आहे का ते काय म्हणाले? ते काय म्हणाले असणार आहेत? कार्यक्रमाविषयीच बोलायला आले होते ना ते? नाही, कार्यक्रमाबद्दल बोलले असते तर मी हात उचलला असता का? मग ते असं काय बोलले की तुला हात उचलावा लागला त्यांच्यावर? अशी गोष्ट म्हणाली आहेत ना जी सांगायला मला लाज वाटते. प्लीज कोड्यात बोलू नकोस. जे काही आहे ते स्पष्ट सांग कार्तिक. काय बोलले ते? सांगतो. Lovely. Six, seven, book. Yes. उत्तरा, तू प्लीज शांत हो. माझ्या आयुष्यात तुझं किती महत्वाचं स्थान आहे हे मला प्रत्येक वेळी जाणवत असत. तू आज जे काही केलंयस ना मला नाही एक्सप्रेस करता येते. पण तू जे काही केलंयस त्याचे उपकार मी नाही फेडू शकत. उत्तरा ग, काय बोलतेस तू? योग्य तेच बोलते कार्तिक. तू नसतास तर काय झालं असत माझ? फक्त फिजिकली नाही तर मेंटली उद्ध्वस्त झाले असते मी. पण तू होतास तर आदर आहेच आणि म्हणून मी सेफ आहे. नाही प्लीज 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 मला बोलू दे. मला माझ्या भावना व्यक्त करू दे. आय लव्ह यू कार्तिक. अभिनंदन. बसा. मला खात्री होतीस की तू मॅच नक्की जिंकणार म्हणून. एखादी गोष्ट तू मनावर घेतलीस ना की पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीस बघ.
आता इतर सुद्धा गोष्टी जना मनावर घ्या. बाकी आज म्हणजे श्रुतीचा हा सासरा एकदम खुश खुश. तू मैत्रिणीचं कौतुक केलं पाहिजे तू. श्रुत्या तू तुझे ग्लोव्ज घाल ना जरा. आत्ता पण आत्ता कशाला? मी सांगते म्हणून घाल ना. आणि माझ्या पोटावर हात ठेव ना ग्लोव्ज घालून, म्हणजे माझं बाळपण तुझ्यासारखंच बॉक्सर होईल. बरोबर आहे ते सगळं, मुलगी झाली तर ती श्रुती सारखीच होऊ दे. फक्त ती बॉक्सर का काय ते आपण जरा नंतर ठरवू. अगं श्रुती, कार्तिकचा काही फोन वगैरे आला का? आता त्याच्या कार्यक्रमाच्या गडबडीत असेल ना, फ्री झाला की करेल तो फोन. आता थोड्याच वेळात आहे ना त्याचा कार्यक्रम. मग आय लव्ह यू कार्तिक. माझं खूप प्रेम होतं तुझ्यावर. माय बॅड लक, तू नशिबातच नव्हतास माझ्या. डोंट वरी, मला तुझं लग्न वगैरे मोडायचं नाही. श्रुती खूप चांगली मुलगी आणि तुम्ही दोघं एकत्र खूप गोड दिसता, त्यामुळे लग्नाचा वगैरे विचार नाही करते मी. पण मला तो मित्र म्हणून हवास, असा मित्र जो कधीच माझी साथ सोडणार नाही, कायम कायम माझ्या सोबत राहील. तू होशील ना असा मित्र? कार्तिक होशील ना? कार्तिक हे तू काय करतोस? उत्तर आपण हा कार्यक्रम नाही करत आहोत, चल निघूया. अरे आपण कार्यक्रम न करता निघालो तर इथे खूप मोठा गोंधळ होईल. हे आयोजक आपल्या विरोधात केस करू शकतात, वर्तमानपत्रात छापून आणू शकतात, त्यामुळे आपल्या रेप्युटेशनला धक्का बसू शकतो. आणि प्लीज, माझ्यामुळे तुझ्या रेप्युटेशनला धक्का बसलेलं मला नाही आवडणार. चुकीचं बोलतेस तू. जर आपण या लोकांबरोबर कार्यक्रम केला ना तर आपल्या रेप्युटेशनला धक्का बसेल, नक्कीच बसेल. आणि असल्या विकृत आणि घाणेरड्या लोकांबरोबर मी कार्यक्रम करणार नाही. आणि मुळात कुठल्याही मुलीच्या बाबतीत हे असं सगळं मी सहनच करू शकत नाही. त्या तुझ्या बाबतीत मी एक्स्ट्रा प्रोटेक्टिव्ह आहे, त्यामुळे या मोमेंटला मला तुझ्या सेफ्टीपेक्षा जगातला कुठलाही कार्यक्रम, कुठलीही संधी महत्वाची वाटत नाही. माझ्यासाठी इतकं मोठं सॅक्रिफाईस करतोयस तू? मला नाही कळत काय बघाव. हे बघ उत्तरा, आधी शांत हो. ही असल्या लोकांसाठी कार्यक्रम करणं तर लांबच राहील. यांच्यासाठी कोणी रडावं एवढी सुद्धा लायकी नाहीये यांची. तू प्लीज आवर, आपण निघतोय आत्ता. चाल श्रुती, इकडे बस बस. इकडे
काय ग नाही लागत नाही फोन नाही अरे ठीक आहे ग लागेल थोड्या वेळाने हा ए श्रुती चल चल आज तुला माझ्याकडनं पार्टी आज रात्री तू आणि मी फक्त तू आणि मी आपण दोघांनी डिनरला जायचं तू म्हणशील त्या ठिकाणी तुला पाहिजे ते खायचं यस आज तुझे चीट डे ओके तू काहीही काळजी करू नको हो या सॅम सरांकडनं रीतसर परमिशन घेतलेली आहे मी हा आज दोन ऐस करेंगे ऐस ओ काका तिचा चीट डे नंतर आधी तुम्ही मला चीट करताय त्याचं काय काय मी काय गेला आता हा मग आता श्रुती जिंकून आली ना लगेच टीम बदललीत ना तुम्ही ते काही नाही मी पण येणार तुमच्या बरोबर बाहेर खायला एक मिनिट आम्ही काय घोडा मारलाय पण सगळेच जाऊ ना आपण तसंही हॉटेलिंगला गेलोच नाही होत किती दिवस झाले ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम आपण सगळे जाऊ हा असं काय करताय कार्तिक नाहीये घरात आणि माई आणि आसावरी सुद्धा नाहीये त्या आल्यानंतर आपण सगळे जाऊया अग हो ठीक आहे ते सगळे आले की आपण परत जाऊ काय पण आज कुठल्याही परिस्थितीत सेलिब्रेशन झालंच पाहिजे व्हायलाच पाहिजे हा अच्छा अच्छा श्रुती बोल बोल कुठल्या हॉटेलला जायचं बोल बाबा मी ऍक्च्युली खूप दमली आहे मला नाही जमणार यायला काय श्रुत्या तू थोडा वेळ आराम कर ना आणि मग चल ना आपण डिनर प्लॅन करतोय की नाही दिशा नको ना खरंच आपण नंतर कधीतरी प्लॅन करूयात ना आज नको ए श्रुती कार्तिक नाहीये म्हणून तुला आज सेलिब्रेट करायचं नाहीये का आहेर सोमवारी नेमका आजच्या दिवशीच कार्यक्रम घेतला त्याला आपण तरी काय करणार हे बघ तो आला ना की पुरा सेलिब्रेट करू आपण उसमें क्या इनफॅक्ट कार्तिक आला ना की तुम्ही दोघेच सेलिब्रेट करा मग आम्ही डिस्टर्ब करायला येणारच नाही नाही नको आज मी आले श्रुती ये उत्तरा तू तू बस आधी उत्तरा कार्तिक काय रे अचानक कसे आला तुम्ही काय ग काय झालं रडायला तुला आणि तुमच्या कार्यक्रमाची वेळ होती ना मग तुम्ही दोघे इथे कसे काय झालंय काही प्रॉब्लेम झालाय का कार्यक्रम कॅन्सल झालाय का कार्तिक उत्तरा तुमच्या दोघांपैकी कोणी मला सांगणार आहे का नक्की काय झालंय मामी तुम्ही प्लीज शांत व्हा आत्ता घाबरण्यासारखं काही नाही आत्ता घाबरण्यासारखं काही झालेलं नाही म्हणजे घाबरावं असं काही झालंय का अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा सोनी लिव्ह वी लिव्ह टू एंटरटेन